धक्कादायक बातमी, मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दोन अतिरेकी EP40 घेऊन घुसणार असण्याची माहिती कराड शहरातून एका 9वीत 14 वर्षीय शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मुंबई ताज हॉटेल येथील काउंटरला केली होती। यावेळी त्याने आपल्या आजीचा नंबर या काउंटरला दिला होता, त्यामुळे खडबडून जागे झालेल्या ताज हॉटेलच्या मॅनेजमेंटने या संदर्भात मुंबईतील क्राइम ब्रँचला याबाबत माहिती दिली होती। या माहितीच्या आधारे क्राइम ब्रँचने कराड येथील शेर पोलीस ठाण्याला संपर्क साधला होता। कराडच्या शेर पोलीस ठाण्याने या संबंधित माहिती घेऊन कराड शहरातील एका 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाला सध्या माहितीसाठी ताब्यात घेतले आहे। या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक B.R. पाटील यांनी काय माहिती दिली आहे ते आता आपण पाहूया। रिसेप्शन काउंटरला एका अनोळखीने फोन करून त्या हॉटेलच्या पाठीमागील दरवाजातून AK-47 रायफल घेतलेले दोन अतिरेकी प्रयत्न करत आहेत वगैरे वगैरे अशा आशयाचा फोन केला होता। याबाबतची माहिती कुलाबा पोलीस ठाणे मुंबई कडून कराड शहर पोलीस ठाण्याकडे प्राप्त झाली। त्याबाबत चौकशी करण्याचे सूचित केलं होतं। त्यानुसार संबंधित मोबाईल फोनवरून तो फोन ज्यांच्या नावे आहे त्यांच्याकडे विचारणा केली असता तो फोन त्यांचा मुलगा 9वीत शिकत असलेला 14 वर्ष हा वापरतो आहे असं सांगितलं। सदर मुलाकडे त्याच्या पालकांच्या समवेत विचारणा केली असता त्यांनी शूटआउट वडाळा 26-11 वगैरे सारखे सिनेमे पाहून त्या प्रभावाखाली केवळ गंमत म्हणून मी फोन केला होता अशा आशयाची माहिती दिलेली आहे। याबाबत अधिक तपासाची जरुरी आहे, सविस्तर माहिती घेण्याचं काम सुरू आहे। प्रथमदर्शनी या मुलाचा कोणत्याही अँटीसोशल एलिमेंटशी संपर्क असेल असं प्रथमदर्शनी दिसून येत नाही, पण चौकशीचा भाग म्हणून आम्हाला ते काम करावं लागणार आहे आणि आम्ही ते करीत आहे। अशी काही बाब निष्पन्न झाली त्या संदर्भाने जी काही कायदेशीर कारवाई करणं आवश्यक असेल ती कारवाई होणार आहे। हा मुलगा 14 वर्ष वयाचा आहे, वडिलांनी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी त्याच्याकडे शिक्षणासाठी त्याच्याकडे वापरायला मोबाईल दिला स्वतःचा, त्या मोबाईलवरून त्यांनी अशा आशयाचा फोन केलेला आहे। त्याच्यामध्ये त्याचा हेतू कोणताही अँटीनॅशनल हेतू नसून केवळ गंमत म्हणून ते आपण केल्याबाबत तो पुन्हा पुन्हा सांगतो आहे। याबाबतीत खातरजमा करून घेण्याचं काम चालू आहे।